नमस्कार. आज आपण सर्वात सोपा, एकदम टम्म फुगलेला, मऊ लुसलुशीत, जाळीदार असा रवा केकची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता केक कट करताना खूप मस्त असा मऊ झालेला आहे आणि जाळीदार तर भरपूर. हे बघा, अगदी बेकरीत मिळतो तसा हा केक झालेला आहे. खायलाही खूप मस्त चवीला लागला जातो आणि खूप कमी साहित्यात झटपट असा हा केक बनला जातो. तर यासाठी एक मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी एकदम बारीक असलेला रवा घेतला आहे 0 नंबरचा. त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतली. जाड साखर आहे रोजच्या वापरातली, पिठी साखर नाही वापरली कारण मिक्सरला फिरवणार आहे तर बारीक होऊन जाईल. ते 4 विलायची सालासकट न घेता मी फोडून घेतल्या तशा. आणि त्याच वाटीने पाव वाटी मिल्क पावडर आहे, यामुळे चव खूप छान लागली जाते. आता मिक्सरला हे सर्व एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे एकत्र व्यवस्थित. हे बघा, साखर पण बारीक वाटली गेली आणि रवाही आणखी बारीक होतो. यामुळे जर जाड रवा असेल तर तो असा वाटून घ्यायचा, म्हणजे केक छान होतो. त्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप घेतलं आहे, तूप वितळून घेतलेलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलं आहे, जास्त आंबट असलेलं दही नाही घ्यायचं, ताजं असं दही घेतलं आहे. आणि अर्धी वाटी दूध घेतलं आहे, दूध तापून एकदम थंड करून घेतलेलं आहे. आणि चिमूटभर मीठ घेतलं आहे चवीसाठी, म्हणजे चवीला खूप छान असा हा केक लागला जातो. आता हे चमच्याने सगळं एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला असं चांगलं फिरून घ्यायचं, म्हणजे साहित्य एकदम व्यवस्थित एकत्र होतं. तर हे बघा, मिक्सरला मी एकदा फिरून घेतलेलं आहे आणि मस्त हे सगळं साहित्य आता एकत्र झालं आहे. पॅटर एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे, ना पातळ झालं आहे ना घट्ट. एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे. आता हे 5 मिनटासाठी एका साईडला आपण ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे कढई गॅसवर ठेवायची, फुल गॅसवर. एक रिंग ठेवलेली आहे त्यावर आणि झाकण ठेवून ही कढई प्रीहीट करून घ्यायची फुल गॅसवर. 5 ते 7 मिनटं लागले जातात. तर हे बघा, 5 मिनटांनंतर तुम्हाला दाखवते हे मिश्रण असं रव्याने थोडंसं असं शोषून घेतलं आहे, घट्टसर झालं आहे. तर आता यात एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतले आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 2 चमचे दूध घेतलेलं आहे. दूध हे बेकिंग पावडरवर आणि सोड्यावर टाकून घ्यायचं, म्हणजे चांगलं ॲक्टिवेट होतं. चमच्याने एकत्र करून फक्त 5 ते 10 सेकंदासाठी मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही फिरवायचं. हे बघा, मस्त असं आपलं हे बॅटर तयार आहे केकसाठी, छान अगदी. तर आता आपण हे केक बनवायला घेऊया. तर यासाठी मी एक केकचा टीन आहे माझ्याकडे छोटासा, तो घेतला आहे. त्याला थोडासा तुपाचा हात लावून पीठ आधीच लावून घेतलं आहे, गव्हाचं पीठ लावलं आहे कारण मैद्याचा बिलकुल कुठेही वापर केलेला नाही आहे. तर गव्हाचं पीठ साईडने लावलं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित त्यात टाकून घेतलेलं आहे. असं आता थोडंसं खालीवर करून घ्यायचं, म्हणजे यातली जी हवा आहे ती निघून जाते, केक मस्त बेक होतो. हे बघा असं. तर केकचं हे भांडण नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये किंवा एक छोट्या पातेल्या जर्मनच्या अशा, त्यात पण तुम्ही हे बॅटर टाकून केक बनवून घेऊ शकता. आता आपली इकडं कढई चांगली फ्री हीट झालेली आहे. गॅस जो फुल होता तो एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि आता हा केक बनवण्यासाठी केकचा टीन ठेवून द्यायचा आहे त्यावर. हे बघा असा. आणि आता झाकण व्यवस्थित पॅक असं ठेवून द्यायचं आहे. तर हे कढईच्या बरोबर असं झाकण आहे, हवा अजिबात आरपार होत नाही. जर हवा आरपार होत असेल तर वरती झाकणावर जड काहीतरी ठेवायचं. आता इथे मी 30 मिनटानंतर चेक करून घेतला आहे केक. एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे 30 मिनटानंतर. हे बघा, तर आपली ही टूथपिक काय एकदम क्लीन आली नाही, अजून बेक व्हायला लागेल. तर पुन्हा आणखी 20 मिनटं मी हा केक बेक करून घेते एकदम बारीक गॅसवर. गॅस फुल नाही करायचा. आणि आता टोटल 50 मिनटं, म्हणजे ते 30 मिनिट आणि हे वरती 20 मिनिट. सो 50 मिनटामध्ये आपला हा परफेक्ट असा केक तयार आहे. अगदी टम्म फुगला आहे, कलर पण छान आला आणि आता ही तुम्ही टूथपिक बघू शकता क्लीन आली. तर चला, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. केकचं हे भांडं काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच प्लेटमध्ये असं पलटी करायचं आहे, गरम असताना नाही. तर हे बघा, पलटी करून घेऊया. मस्त केक झालेला आहे, खूप कमी साहित्यामध्ये झटपट आणि कोणीही सहज बनवेल असा केकची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आता ह्या केकच्या टीनला असं थोडं टॅप करून
तुम्ही अलगद हे भांडं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता केक आपला डबल टेबल असा फुगला गेला आहे, टम्म अगदी मस्त झाला आहे. आणि कट करून पण दाखवते, भरपूर जाळीदार असे स्पंजी झालेला आहे. अजून थोडंसं गरम आहे, पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करायचा. हे बघा खूप छान झालेलं आहे, नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, येणाऱ्या व्हिडिओ बघत जा. आणि हे बघा कट करतानाही तुम्ही बघू शकता एकदम मऊ असा झाला आहे जाळीदार, खूप छान. कमी साहित्यामध्ये परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. सर्व साहित्य फक्त एकाच वाटीने मोजून घ्यायचे, ज्यादा भांडे पण लागले जात नाही. फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं केकचं बॅटर तयार होतं. तुम्ही बघू शकता केकला रंगही खूप छान आला आहे आणि जाळीदारही खूप मस्त, अगदी बाहेरून विकत आणतो तसाच केक हा झालेला आहे. चवीलाही खूप छान आहे. आणि एक तोडून पण दाखवते किती मऊ आणि जाळीदार असा झालेला आहे. आपला इथे केक तयार आहे. धन्यवाद माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.